कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। दिनांक 1/5/2020 रोजी सिव्हिल हॉस्पिटल मधून 3 कोरोना बाधित पेशंट बरे झाले। ते घरी जात असताना हाजी फारुख मुकबूल चांदी राणा राखलपूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर प्रसन्न मुस्तफा पठाण मिलदत मोहला चंद्री नगर विक्रम वाडे सतनाम तालीम दक्षिण वासकर बाजार शाहजवळ अजरुद्दीन चौधरी हाजी मलंग दर्गा समोर मोहराली चौक रेहमान महबूब शेख हाजी मलिंग दर्गा मोहराली चौक पवित्र अरुण किशन यांनी सिव्हिल हॉस्पिटल समोर आवारातील जुनाई ब्लॉक समोर सोलापूर या ठिकाणी संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत बेकायदेशीरपणे विनाप्रमाणात सोशल डिस्टन्स न ठेवता एकत्रित जमा करून कोरोना विषाणूमध्ये बरे झालेल्या रुग्णांचा अभिनंदन कार्यक्रम आयोजित करून अशा बऱ्याच रुग्णांना शिस्तपे वाटप करून त्यांच्या कुशवृत्ती घरी घेऊन आले म्हणून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 बी भारतीय दंडसंहिता कलम 188 271 336 अनावी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचे हे फारुख शाफी जे आहेत ते MIMचे शहराध्यक्ष आहेत त्यांना सर्व कायदे आणि हे सगळं माहिती असताना सुद्धा बेकायदेशीरपणे कुणाची परवानगी न घेता सुद्धा ठिकाणी गेले आणि जे आदेशाचं माननीय पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं भंग केलेलं आहे त्यांना समजायला पाहिजे होतं की अशा ठिकाणी जाणं गैर आहे। परत ते जे बरे म्हणून पेशंट आज बाहेर पडत होते त्यांच्यावर त्यांना 500 रुपये घेणं किंवा त्यांचा कुठपुष्टी करणं ह्याच्यामुळे सुद्धा परत कोरोना होण्याची दाट शक्यता आहे म्हणून त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। अशा प्रकारची कृती कुणी करू नये असे कृती करणारा सापडल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची त्याची नोंद घ्यावी। धन्यवाद।